आणि असंवेदनशील कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या अशी मागणी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल असंवेदनशील वक्तव्य केलंय आणि याच मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा यासाठी काँग्रेस सध्या अग्रही आहे. आठ शेतकऱ्यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये आत्महत्या केली. अशा वेळेला आत्महत्या काय नवीन विषय आहे का जुनाच आहे? ही काय भावना झाली? सरकार म्हणून ज्या पद्धतीने कृषीमंत्री वागतात किंवा वक्तव्य करतात याचं कोण समर्थन करेल का? त्यामुळे याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि कृषी मंत्र्याने तात्काळ या बाबतीमध्ये असंवेदनता दाखवलं, राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मी या ठिकाणी मागणी करतो शासनाकडे. आणि आज विधानसभेमध्ये बोगस डॉक्टरांच्या मुद्द्यावर सुद्धा चर्चा झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी हा विषय उपस्थित केलाय आणि यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःच्या भावाचंच उदाहरण देत उत्तर दिलं. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी बेकायदा पॅथॉलॉजी लॅब सुद्धा सुरू आहेत, ते काहीही रिपोर्ट देतात. माझ्या भावाला कॅन्सर असल्याचा चुकीचा रिपोर्ट देण्यात आला होता असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. अशा बोगस डॉक्टर्स आणि लॅब्सवर प्रशासन कडक कारवाई करेल असंही त्यांनी सभागृहाला सांगितलं. अनेक लोक दगावले गेलेले आहेत. काल परवा तर भिवंडी याच्यामध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांचा देखील बळी गेलेले आहेत. माझा स्पेसिफिक म्हणणं आहे की याच्यामध्ये तुम्ही जसं मोकाचं कायदेशीर कारवाई करता, काहीतरी ऍक्शन पेनॉल्टी तुम्ही घेऊन होणार नाही. क्रिमिनल ऑफेन्स म्हणून घेऊन कारवाई जर करून एक फ्लाइंग स्क्वॅड तुम्हाला तयार करावा लागेल. याच्यामध्ये हे डॉक्टर्स फक्त हे आपले भारतातले नाही, काही तर बांगलादेशवरून पण आलेले देखील बोगस डॉक्टर झालेले आहेत. आणि कोविडमध्ये सभापती महोदय कंपाऊंडरच डॉक्टर झालेले आहेत. म्हणून हा जे नेक्सेस आहे आणि म्हणूनच तुम्ही या बाबतीतला कायद्यामध्ये तरतूद करून एक फ्लाइंग स्क्वॅड करून या सर्व बोगस डॉक्टर्स आणि या लॅबोरेटरी बंद करण्यासाठी धोरणात्मक निर्णय. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे कुठे पेशंट दगावतो पण त्याची कुठे विचारपूस होत नाही. गरीब वर्ग असतो, ग्रामीण भागातला वर्ग असतो आणि या संदर्भामध्ये कायदा आहे त्याची अंमलबजावणी करण्याचं काम वेळोवेळी सुरू असतं. आता इथे माझ्याकडे तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे किती पुणे आपण जिथे विचारलेल्या भिवंडी ठाणे त्याची आकडेवारी पण आहे, पण ती फार कमी आहे. या संदर्भामध्ये थोडी जागरूकता झाली पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपणही तक्रार केली पाहिजे, पोलिसांकडे जाऊन त्यांना ते पकडून दिलं पाहिजे, तर मला वाटतं हे प्रमाण कमी होईल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.